उसके हौसले की दाद देनी पड़ेगी जो हर बार उठ जाता हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनल वर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा व्हिडिओ अगदी शॉर्ट असणार आहे पंचायत राज समित्या ज्या आहेत त्याच्या बाबतीत ती एक ट्रिक मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये आपण केंद्राच्या समित्या आणि महाराष्ट्राच्या समित्या यांचा जो क्रम आहे तो लक्षात ठेवण्यासाठी जेव्हा आपल्याला म्हणजे इयर लक्षात राहत नाहीत कोणती समिती आधी आली कोणती नंतर आली हे लक्षात राहत नाही तर त्याच्याशी रिलेटेड ही ट्रिक आहे आणि खूप मजेशीर अशी ट्रिक आहे तर अगदी शॉर्ट मध्ये आपण या समित्या आणि त्यांचा क्रम कसा लक्षात ठेवायचा ते पाहणार आहोत जर आपण केंद्राच्या समित्यांचा विचार केला तर केंद्रीय समित्यांमध्ये चार महत्वाच्या समित्या आहेत एक आहे बलवंतराय मेहता समिती त्यानंतर अशोक मेहता समिती त्यानंतर जी के जी व्ही के राव समिती आणि त्यानंतर एल एम सिंघवी समिती तर ता त्यांचं कोणत्या वर्षी त्या समिती स्थापन करण्यात आल्या त्याचं इयर पण तुम्हाला दिसत असेल समोर बलवंतराय मेहता आहे एकोणीसशे सत्तावन्नची त्यानंतर अशोक मेहता आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर जी व्ही के राव समिती आहे एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एल एम सिंघवी समिती आहे एकोणीसशे शहाऐंशी हे या ज्या डेट्स आहेत किंवा हे जे इयर आहे ते मी कोळंबे सरांच्या बुकमधून घेतलेले आहे ठीक आहे तर या समित्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत कारण बऱ्याचदा स्थापनेनुसार क्रम लावा असा प्रश्न येतो तर आपण डिटेलमध्ये आज शिफारशी वगैरे पाहणार नाही आहोत फक्त आपण क्रम पाहणार आहोत तर केंद्रीय समित्या लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक जी आहे तुम्ही सिंघम हा पिक्चर पाहिला असेल ही मूवी पाहिली असेल तर त्याच्यामधल्या मेन कॅरेक्टरचं नाव आहे बाजीराव सिंगम राईट तर याच्यामध्ये आपल्याला दोन नावं लक्षात ठेवायची आहेत ब बलवंतराय मेहता आणि बाजीराव सिंगम केंद्राचे अधिकारी एवढंच लक्षात ठेवायचं बलवंतराय मेहता आणि बाजीराव सिंगम केंद्राचे अधिकारी याच्यामध्ये बलवंतराय म्हणजे बलवंतराय पहिली समिती त्यानंतर मेहता अशोक मेहता इथे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही मध्ये सरनेम मेहता आहे सो ते तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर बाजीराव राव, राव समिती आणि सिंघम सिंघवी समिती ठीक आहे बलवंतराय मेहता आणि बाजीराव सिंघम केंद्राचे अधिकारी एवढंच एक विधान लक्षात ठेवलं तर केंद्राच्या समित्या तुमच्या लक्षात राहतील याच पद्धतीने आपण जर महाराष्ट्रातल्या समित्या पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये पंचायतराजची रिलेटेड वसंतराव नाईक समिती जून एकोणीसशे साठमध्ये मध्ये आली होती आणि ही अतिशय महत्त्वाची समिती आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज सुरू झाल्यानंतर बऱ्याचशा मूल्यामापन समिती आल्या त्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या जर आपण पाहिल्या तर लणा पोंगीरवार समिती आहे एकोणीसशे सत्तरची त्यानंतर बाबूराव काळे समिती आहे एकोणीसशे ऐंशी आणि पी व्ही पाटील समिती आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ची ठीक आहे तर या पण चार समित्या आपल्याला प्रमाणे लक्षात ठेवायच्या आहेत आणि इयर जर तुम्ही पाहिले तर तुम्ही गॅप गॅप जर पाहिला म्हणजे साठ सत्तर ऐंशी आणि नंतर चौऱ्याऐंशी अशा पद्धतीने ते तुमच्या लक्षात राहू शकतं जर आपण महाराष्ट्रातील समित्या ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्यासाठी कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ट्रिक जर पाहिली तर ती ट्रिक आहे वसंताचा भोंगा घेऊन आला बाबू पाटील ठीक आहे वसंताचा भोंगा घेऊन आला बाबू पाटील इथे वसंतराव नाईक पहिली समिती आहे त्यानंतर बोंगिरवार दुसरी समिती आहे त्यानंतर बाबूराव काळे तिसरी समिती आहे आणि पी व्ही पाटील चौथी समिती आहे तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातल्या समित्या आणि केंद्रातल्या समित्या यांचा स्थापनेनुसार क्रम कसा लक्षात ठेवायचा याच्या ट्रिक्स पाहिलेल्या आहेत आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल अशा बऱ्याचशा ट्रिक्स तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती पाहायला मिळतात जर अशा आणखी ट्रिक्स हव्या असतील तर वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू